पंचवीस वर्ष लास्ट तीस वर्ष पस्तीस वर्ष छत्तीस तेतीस क्या बात है यार, माझं वय आहे त्यांची सर्विस एवढी सुंदर मस्त. मित्र तुम्हाला म्हणून सांगायचंय की आपल्याकडे कोणी ओळखीचा किंवा कोणी अनोळखी व्यक्ती भेटला की त्याला आपण मोठ्या उत्साहाने काय म्हणतो, माझी मैत्रिणी करायची म्हणजे तुम्हाला मला पण नमस्कार म्हणायला आहे की नाही, अरे मला बोलत आहे की नाही बरोबर आहे हा तुमचा आवाज एकच जण बोलला चालेल ठीक आहे. पाच हजारांचं पाहून आलो तेहतीस वर्ष सेवा तेहतीस वर्ष सेवेचा आवाज पाहिजे मला तीस वर्ष सेवेची लोक बोलले काय जबरदस्त उत्साह पाहिजे तुमच्यामध्ये हा आपण इथं बोलता बोलतो वन टू थ्री नमस्कार पन्नास जणांचा आवाज आता लाटेशी बघितली शंभर जण प्रेझेंट येते पन्नास जण यार मजा नाही आपण पुन्हा प्रयत्न करूया हा वन टू थ्री नमस्कार ऐंशी व्हॉलीबॉल झाले ना तुम्ही ऐंशी थोडासा शंभर शंभर तेहतीस वर्ष मला तेहतीस वर्ष तीस वर्षाचा शोध करत आहे एकदा थोडासा वन टू थ्री नमस्कार नमस्कार बात आहे एकदम सुंदर एकदा जोरदार काय होतं फक्त तुमच्यासाठी स्वागत करतो या प्रशिक्षणाला जबरदस्त अशा प्रशिक्षणाला तुम्ही आवर्जून इथे उपस्थित झालेला आहात. काय सुंदर विषय आहे मुलांच्या भावनिक समायोजनाकरिता शिक्षकांचं प्रशिक्षण कसं वाटतं प्रशिक्षण सुंदर मस्त. तुम्ही खूप काही घ्यायचं तुम्हाला गोष्ट ऐकणार आवडते म्हणजे मला भीती वाटते की आजपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांना गोष्ट सांगतात माहिती ऐकत आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आणि ती तुम्ही गोष्ट ऐकणार आहे त्यामुळे माझ्या फार मोठी जबाबदारी आहे बघूया आपण त्यांचं का. मित्रांनो ही गोष्ट आहे एका जंगलातली त्याचं फिरणार असं जंगल होत त्या जंगलामध्ये एक दिवस जादूगार चालला होता आणि त्या जादूगारला असं वाटलं की खूप थकलोय मी सुंदर असं झाड दिसतंय त्या बॅनरवर जसं झाड आहे ना वन प्रशिक्षण संस्थेचं तसंच एक सुंदर असं झाड होतं आणि त्याला असं वाटलं या झाडाच्या खाली आपण मनसोक्त आराम करूया बसल्यानंतर त्याच्या अंगावर पाण्याचा बंद कर ते पाणी कुठून आले आहे ते बघण्यासाठी त्याची लोक वर केलं फक्त तर एक कावळा होता आणि कावळा रडत होता तो जादूगार त्या कावळ्या रडला अरे कावळ्या अरे का म्हणतोस तू काय झालं त्रास आहे तुला अहो महाराज माझा कलर कोणता कावळ्याचा कलर होता तुम्हाला माहिती आहे सगळ्या मी बघत होतो सगळे जागे आहेत का काय बघतात का मी जे बोलतो ते ऐकतायत का थँक्यू म्हणजे कावळ्याचा कलर काळा होता अजून तुम्हाला कलर काळा कलर तुम्ही तरी बघितलं कावळ्या कोणी पाहिलं म्हणून घरामध्ये ज्या घरामध्ये असं करतो का अरे कावळ्याला करतो नाही करत चांगली गोष्ट आहे तुम्ही नाही करत पण बहुतेक ठिकाणी करतात कावळा असं स्वतः सांगतोय तो माझा उपयोग कधी होतो फक्त शाकाच्या वेळेस तेव्हा सगळे जण काव 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 अरे का आयुष्य आहे का अरे का आयुष्य आहे का माझ्या आयुष्यात काही चांगलं होत नाही जादूगार तयार जादूगार म्हणला चल ठीक आहे मला सांग जर तुला या आयुष्यामध्ये संधी मिळाली तर काय व्हायला आवडेल तुला बोला महाराज जर मला अशी संधी मिळाली या आयुष्यात दुसरा काय व्हायची मला हंस करा त्या जबरदस्त असतो पांढरा शुभ्र हंस तो जादूगार बोला ठीक आहे तुला हंस बनवतो पण एकच आले पहिले त्या हंसाला जाऊन भेट
तो बारा गेला परत 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 गेला हंस आले हंस काय मस्त यार बाबू क्या जबरदस्त आहे तू काय मस्त कळतच नाही पाण्यावर जातो का कळतच नाही चालतो का पोहोचतो काय कळतच नाही काय जबरदस्त लोक काय तुझे फोटो मारतात काय जोरावर सेल्फी घेतात काय मस्त असे लोक यार राहुल सर बोला कोण बोलावे काय म्हणतोस तुला पण त्रास तुला पण टेन्शन आहे तुला पण दुःख आहे तुम्हाला असं वाटतं की पाण्यावर फक्त चालतोय पण त्या पाण्याच्या खाली जर बघितली तर माझ्या पायाची ती जीवघेणी घडकळ ती कोणच बघत नाही त्या पाण्यावर मनसोक्त विहार करण्यासाठी माझे पायांची मला जीवघेणी धडपड करावी लागते आणि लोक माझी फोटो काढतात आणि पांढरा हा काय कलर आहे मृत्यूनंतर पफावर येणारा तो पांढरा कलर आहे हा काय कलर लोक फोटो काढतात त्या पाण्यामध्ये मिक्स होतो पाण्याची केसदार फोटो काढतायत का माझं पाहतायत तर तेच पडत नाही मी माझ्या आयुष्यात सुखी नाही तो त्या हंसाला घेतो आणि त्या जादूगाराकडे जातो जादूगार विचारतात जायचा हो ते लोक म्हणतात की नाही नाही मग पुन्हा त्यांना प्रश्न विचारतो मग मला सांगा की या आयुष्यात जर तुम्हाला संधी मिळाली तर काय व्हावं आवडेल तुम्हाला ते दोघे म्हणते आम्हाला पोपट बनवा काय जबरदस्त मीठ मिठू बिया ते बनवा आम्हाला ठीक आहे क्षणात तुम्हाला पोपट बनवतो तर आज एकच काय करा येस पोपट बनवा ते दोघेही जातात त्या पोपटाकडे जातात अरे पोपट शोधण्याचा प्रयत्न करतात पण पोपट सापडत नाही कारण झाड असतात झाडाच्या भोवती चार चार टप्पात 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 वेळे घालतात पण पोपट दिसत नाही कारण एका झाडात खूप पोपट असतात पळून येत नाही मग कुठेतरी फायनली पोपट भेटतो तर त्या भेटूया काय जबरदस्त जीवन जातो यार तू जबरदस्त कसला जबरदस्त कोण बोललं तुम्हाला तू कोण खुश आहे अरे कसा खुश असेल माझ्या समोर तुम्ही चार वेळा भेटताय तरी मी तुम्हाला दिसत नाही त्या हिरव्या मध्ये हिरवा माझा रंग मिक्स होतो हा काय कलर आहे पती बोलतात अरे तुला तर काय काय मिळतं लोक तुला पिझ्झामध्ये ठेवतात तुला काजू देतात तुला बदाम देतात स्वतः खात नाही पण तुला तुझ्या खात आयुष्य कोणाचंच नाही तर तो काय नाही रे तर माझ्याचा जो नैसर्गिक सुट्टा मुळे उडायचा तोच तो त्याने जागून ठेवला आहे तोच तर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा दुःख आहे तेच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठा त्रास आहे म्हणजे तिथेही त्या जादूगाराने जातात जादूगार इथं बरोबर मुकट नको मग तुम्हाला काय हवे तिघांना आयुष्यामध्ये जर दुसऱ्यांदा काय व्हायचं असेल तर काय आवडेल सत्ता हे सगळेजण सांगतात की आम्हाला मोर करा नॅशनल बर्ड काय जबरदस्त जीवन असेल त्याला ते बोलतात ठीक अरे मोर बाबू क्या बढिया यार एकदम बढिया मस्त एकदम काय जीवन आहे यार तुझं तुझ्या पंखासाठी पंखा पिसारा फुलण्यासाठी लोक वाट पाहत असतात तुझा डान्स तुझं नृत्य होण्यासाठी लोक दिवाने असतात काय जबरदस्त आहे नॅशनल वर्ड आहे लहान मुलांच्या पुस्तकामध्ये तुझा धडा आहे काश हे आयुष्य आम्हाला लागलं असत आम्ही खूप आमच्या आयुष्यात सुखी झालो असतो मोठ्या तिघांना म्हटलं कोण बोलावे काय म्हणतोस अरे तू पण दुःखी आहे अरे म्हणजे काय अरे पण तुला काय दुःख आहे काय दुःख आहे तेवढ्यात त्याच्यामध्ये मोठ्या तिघांना म्हणतो आवाज करू थोडस कान लावून ऐका एक आवाज येतोय हा पण कसा आवाज आहे नीट नीट हा आवाज ना आपल्या जवळ येतो बघा टक 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 अरे पण हा कसा आवाज आहे हा शिखरचा आवाज आहे कालच माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना मारलंय त्याच्या शरीरातून ती भिसा बाजूला गेली आणि आज ती या देशामध्ये या जगामध्ये विकली जाते आणि लोक त्यांच्या घरामध्ये ठेवते पुस्तकामध्ये ठेवते
आणि उद्या क्षणामध्ये मी जिवंत राहील का नाही याची शाश्वती नाही. मी कसा करू शकेल? त्या ठिकाणच्या प्रश्न आले. मग तुझ्यामध्ये या जगामध्ये सुखी कोण? अरे कावळ तू, कावळ तू मी. अरे मग मी कसा? त्याच्यानंतर जे मोराने उत्तर दिलं ते लिहायला. तुम्ही चिकन बिर्याणी ऐकली ऐकली, मटन बिर्याणी ऐकली ऐकली, तवा बिर्याणी ऐकली. तू मला सांग, तुझ्या तुझा त्रास आहे का लोकांना? नाही. लोकांना तुझ्या कोणता त्रास आहे का? नाही. तुझ्या लोक पाहतात का? नाही. अरे मग सगळ्यात तुम्ही कोण? अरे इथे आम्हाला मिनटा मिनटाला नाचतीय. आज जपतोय का उद्या जपतोय? आज जपतोय का उद्या जपतोय? तुला तर टेन्शन नाहीये. म्हणून सगळ्यात तुम्ही कोण का त्या दोघांमध्ये? मित्रांनो, ही गोष्ट मला तुम्हाला का सांगतोय? आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःची तुलना इतरांशी करतो. करतो का नाही? मुलं करतात का नाही? स्वतःची तुलना इतरांशी करतात. पण आपण हे स्वतःला सांगितलं पाहिजे किंवा तुमच्याकडे जी शाळेची मुले त्यांना हे सांगा आणि आता सांगणं गरजेचं आहे की आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःची तुलना इतरांशी करू नका. जर तुलना करायचीच आहे ना तर स्वतःशी करा. प्रत्येक तो लहान मुलांचा एक पिक्चर होता अमेरिकांचा, आठवत आहे? तारे जमीन पर. यस, एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. इथे बसलेले 100 जण हे स्पेशल आहे, हे युनिक आहे. तुमच्या हाताची पाची बोट ही इतरांच्या पाच बोटांची समान आहेत का? तुमचा हाताचा थंब हा कोणाशी मीटर उंट आहे का? तुमच्या सारखा हुबेहूब दुसरा या जगामध्ये कोणी आहे का? म्हणजे तुम्ही युनिक आहात. तुम्ही या जगामध्ये स्पेशल व्यक्ती आहात. त्यामुळे तुलना कधीच स्वतःची इतरांशी करू नका. करायची झाली तर मी आजपेक्षा उद्या चांगल्या पटीने काम करत आहे की नाही याची तुलना करा ना. मी आज केलेलं काम हे उद्यापेक्षा बेस्ट आहे तर याची तुलना करा. माझ्या प्रगतीचा ग्राफ हा उतरता जातोय का चढता जातोय याची तुलना करा. पण मित्रांनो, आपल्याला सवय लागली काय? तुलना इतरांशी करायची. मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं होतं. मग आजपासून तुलना करणार? अरे करायची आहे. पती कोणाशी? स्वतःशी. स्वतःशी तुलना केली ना तर आपण एक जग जिंकू शकतो. मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या शाळेच्या मुलांना सुद्धा सांगा. तरच तो मुलगा उद्यापेक्षा जास्त यशस्वी होऊ शकतो. पटतंय तुम्हाला? पटतंय? करणार आता मुलांना सांगणार? थँक्यू मॅडम. असे करत आहे टाया बाजूला. आपण असं म्हणतात की मेहको तोईस तरा मेहको की बहारो तो होश आहे. मेहको तोईस तरा मेहको की बहारो तो होश आहे. काय तालिया बजाव, तू ऐसी बजाव. कम से कम सामने वाले को तू जोश आ जाए. खूप छान होतं तुमच्याशी संवाद साधून आणि मला जो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला होता तो यशस्वीरित्या तुमच्याकडे पोहोचला आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आणि लवकर लवकर तुमची रजा घेतो आणि या पुढचा कार्यक्रम आपण चालू करूया. कारण पुढचे प्रशिक्षक आज आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत.